नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एम आर जोशी, एम ए एम एड सेट, श्री शांताभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे. आज आपण मार्गदर्शन आणि समुपदेशन, गायडन्स अँड काउन्सिलिंग या BEd विषयाचे काही इम्पॉर्टंट MCQs पाहणार आहोत. पहिला प्रश्न असा आहे, रंगांधळा असणाऱ्या व्यक्तीला कोणते दोन रंग दिसत नाही? अ पिवळा व लाल, क लाल व हिरवा, क निळा व पिवळा, क पर्याय निळा व पिवळा, ड हिरवा व पिवळा. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब लाल व हिरवा. रंगांधळा असणाऱ्या व्यक्तीला लाल व हिरवा हे दोन रंग दिसत नाहीत. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, दुसरा प्रश्न पहा, करिअर शिक्षण ह्या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशातून झाली? अ ब्रिटन, ब जपान, क फ्रान्स, द अमेरिका. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय द अमेरिका. करिअर शिक्षण या संकल्पनेची सुरुवात मार्लंड या तज्ज्ञाने केली आणि ती अमेरिका या देशातून केली. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, शिक्षकांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास करणे होय, असे कोणी म्हटले आहे? अ गॉर्डन, ब मार्लंड, क जोन्स, द गुड व हॅट. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ गॉर्डन. शिक्षकांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे विद्यार्थ्यांचा अभ्यास करणे होय, असे गॉर्डन यांनी म्हटलेले आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न असा आहे, बालकामधील आत्मदोषाची भावना जाण्यासाठी त्याच्यामध्ये डायडॅश निर्माण करणे गरजेचे असते. अ सहकार्य, ब निर्णय क्षमता, क तर्कक्षमता, ड स्वजाणीवेचा शोध घेण्याची क्षमता. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब निर्णय क्षमता. बालकामधील आत्मदोषाची गिल्टिंग ही भावना जाण्यासाठी त्याच्यामध्ये निर्णय क्षमता निर्माण करणे गरजेचे असते. गिल्टी फिलिंग जर जायचं असेल, आत्मदोषाची भावना, तर निर्णय क्षमता त्याच्यामध्ये निर्माण करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न असा आहे, डायडॅश या अंतःस्रावाच्या अतिरिक्त स्रावामुळे बालकांमध्ये अतिचंचलता दिसून येते आणि जे अध्ययन अकार्यक्षम असतात मुलं त्यांच्यामध्ये अतिचंचलताही दिसत असते, त्याला कोणते कारणीभूत आहे? अंतस्राव. तर पर्याय आहेत अ ॲड्रेनलिन, ब थायरॉक्सिन, क थायमिन, ड एस्ट्रोजन. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ ॲड्रेनलिन. ॲड्रेनलिन ह्या अंतस्रावाच्या अतिरिक्त स्रावामुळे बालकांमध्ये अतिचंचलता दिसू येते. त्याच्यानंतर सहावा प्रश्न असा आहे, मतिमंद बालकांच्या शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता? अ उच्चतम शिक्षणासाठी तयारी करून घेणे, ब त्यांना स्वावलंबी बनवणे, क सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर प्रगती साधणे, ड सर्जनशीलतेचा व कौशल्यांचा विकास करणे. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ब त्यांना स्वावलंबी बनवणे. मतिमंद बालकांच्या शिक्षणाचा मुख्य उद्देश हाच असतो की त्यांना पायावर उभे करणे किंवा त्यांना स्वावलंबी करणे. त्याच्यानंतर सातवा प्रश्न, शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणत्या मार्गदर्शन सेवेची मदत होऊ शकते? अनुधावन सेवा, व माहिती सेवा, क समुपदेशन सेवा, द स्थापना सेवा. तर या ठिकाणी पाठपुरावा किंवा अनुधावन सेवा हे करेक्ट उत्तर आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या गळतीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनुधावन सेवा किंवा पाठपुरावा सेवा या मार्गदर्शन सेवेची मदत होऊ शकते. त्याच्यानंतर आठवा प्रश्न, वर्गातील लाजाळू, भित्री वा तणावाखाली वाढणारी मुले यांच्या समस्यांची उत्तरे कोणत्या तंत्राद्वारे शोधता येतात? अ भूमिका पालन, व व्याख्यान, क प्रश्नपेटी, ड नाट्य. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय प्रश्नपेटी. वर्गातील लाजाळू, भित्री वा तणावाखाली वाढणारी मुले यांच्या समस्यांची उत्तरे प्रश्नपेटी ह्या तंत्राद्वारे शोधता येतात. त्याच्यानंतर नववा प्रश्न, लाभार्थ्याच्या हृदयात शिरून समुपदेशकाने त्याच्या भावना व त्याच्या बोलण्याचा आशय नीटपणे समजून घेणे म्हणजे डायडॅश होय. श्रवण, ब अर्थनिर्वचन, क तदनुभूती, ड स्वीकार. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क तदनुभूती. लाभार्थ्याच्या हृदयात शिरून समुपदेशकाने त्याच्या भावना व त्याच्या बोलण्याचा आशय नीटपणे समजून घेणे म्हणजे तद अनुभूती होय, किंवा त्याला इम्पॅथी असे इंग्रजीमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर दहावा प्रश्न, व्यक्तीची अभिवृत्ती व त्यानुसार होणारे वर्तन ह्यावर प्रभाव पाडणारी गतिमान परस्पर संबंधाची प्रक्रिया म्हणजे डायडॅश होय. असमुपदेशन, व मार्गदर्शन, क अध्यापन, व प्रक्षेपण. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय व मार्गदर्शन. व्यक्तीची अभिवृत्ती व त्यानुसार होणारे वर्तन यावर प्रभाव पाडणारी गतिमान परस्पर संबंधाची प्रक्रिया म्हणजे मार्गदर्शन होय. तर अशा प्रकारे आज आपण मार्गदर्शन आणि समुपदेशन
ह्या पेपरमधील काही इम्पॉर्टंट MCQs पाहिले. बेस्ट विशेस, थँक यू, धन्यवाद. शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.